नमस्कार, पोळ्या अपडेट खबरो। सरकारच्या सायबर एज लॅपटॉपांचा भुरग्यांनी चलयला धंदो। वर्ष सोपचे पहिलीच लॅपटॉप लागले विकू। सोशल वेबसाईटींचे सरकारच्या लॅपटॉपांच्या जाहिराती, पळ्यात प्रुडंटाचा एक्सपोजे। श्रीपाद नाईक सोदता पर्यावरण रान मंत्रालय, खण ना जाल्यार पर्यटन मंत्रालय। प्राधान्य पर्यावरणाक। मंगळारा खासदार मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ चालले दिल्ली मोदीक मेळपाक। धामशिऱ्या खानोळ्यात 4 गायी मेल्यो विखारी प्लास्टिक खावन, 3 गायी बेपत्ता। गायींच्या पोटात प्लास्टिक, पोस्टमॉर्टमान उक्ताडार, गोरवांकार मागतात लुकसाण भरपाय। जीएमसीच्या मॉर्गांत मेल्ल्यांकूय ना मुक्ती। मॉर्गांत कुडींची पडल्या रास, अर्ध्या वयर कुडी अनवळखी। उरिल्ल्यो आडकल्या कोर्टाच्या केशींनी, पुलिसांचे बोट कायद्याचेर, पळ्यात रिपोर्ट। आणि दिवसाले प्रायमरी हेल्थ सेंटरा फुडल्या दुकानाक लागलो उजो। फायर ब्रिगेडीन पेट्रोल पंप केला सालवार। रस्त्यार पेट्रोल पंपाक तेकून दुकान कशे म्हण लोकांक दुबाव। खबर विस्तारान। स्कुलांनी सायबर संस्कृती वाढची म्हण सरकार दिता त्या लॅपटॉपांचो भुरग्यांनी धंदो चलयला। पोरू मेळिल्ले लॅपटॉप भुरग्यांनी वर्ष जावच्या पयलीच विकूंक काढल्यात। फेसबूक, क्विकर, ओएलएक्स सारखेल्या वेबसायटींचेर सरकाराचे लॅपटॉप विकूंक दवरल्यात। लॅपटॉप मेळ्यार वर्स भितर तो विकचो ना, गैरवापर करचो ना, अशें लावार्थी भुरग्यांच्या पालकांकडच्यान सरकार एफिडेविट घेता। मात हे लॅपटॉप विकून दर एकलो 12 ते 15 हजार जोडटा। सायबर एज आणि ई शिक्षणाक लागल्यात सुट्टी, पळ्यात प्रुडंटाचो एक्सपोजे। सायबर एज येवजण सुरू केल्ली पर्रीकार सरकारानूच, ताचे फाटले कार्यकाळात। पोरू ऑगस्टात सरकारान 11वेच्या भुरग्यांक सायबर एज लॅपटॉप दिल्ले। येवजण वर्सुकी 40 कोटींची, 17,000 भुरग्यांक लॅपटॉप मिळिल्ले। मात भुरग्यांनी या लॅपटॉपाचो धंदो चलयला। कितल्याशाच जाणांनी लॅपटॉप विकूंक काढल्यात। कांय जाणांनी पयलींच लॅपटॉप विकून पयशे भितर उडयले। सरकाराक हो लॅपटॉप 21 ते 22 हजारांक पडटा आणि भुरग्यांक 1 हजार भरल्यार हो लॅपटॉप मेळटा। मात भुरग्यांनी ह्या लॅपटॉपाचो धंदो सुरू केला। फेसबूक, क्विकर.com, OLX.in सारखेल्या वेबसायटींचेर सायबर एज लॅपटॉप विकपाक काढल्यात। आपापल्या लॅपटॉपाच्यो जायराती दरेकल्यान वेबसायटीर घाल्यात। 21 ते 22 हजारांचो लॅपटॉप कांय म्हयन्यां भितर 12 ते 15 हजारांक वता। सरकाराची सायबर एज आणि ई शिक्षणाक लायली चुट्टी, अशीच एक ऍड प्रुडंटान फेसबुकार पळयली। आमी ह्या जायरातीचेर दिल्ल्या फोन नंबराचेर फोन केलो। आमच्या रिपोर्टरान ताका फोन करतना आपल्याक तो लॅपटॉप विकतो घेवंक जाय म्हूण सांगले। उलयता उलयता कळ्ळें विकता तो भुरगो ताणे आपलो लॅपटॉप पयलींच विकला। ताणें जायरात घाल्या ती ताच्या इश्टाच्या लॅपटॉपाची। आयकात त्या भुरग्या कडेन आमच्या रिपोर्टराचे कितें उलोवप जालां ते। आय सॉ युअर ऍड ऑन फेसबूक ऍडवर्टीजमेंट दॅट यू वॉन्ट टू सेल युअर सायबर एज स्कीम लॅपटॉप लिनोवो। इज इट देअर स्टील ऑर यू सोल्ड इट? इट्स स्टील देअर। ओके, व्हॉट इज द प्राइस? यू हॅव कोटेड 13K, एनीथिंग नेगोशिएबल? I can give you for 12. ओके, आय वॉज इंटरेस्टेड बट देन आय एम जस्ट स्केअर्ड दॅट बिकॉज इट इज सायबर एज स्कीम and it is government property, so then there won't be any problem, no, in future? No. You can sell like that? Yeah. Okay, and is it registered on your name? No, actually it's my friend's laptop, so it's on her name. Okay, so you're sure, no, that there won't be any problem? No. Previously, have you sold any laptop like that? Or this is? Yeah, I have sold mine. You have sold yours? Yeah. Okay, you are also a student, I guess, then? Yeah. And when did you buy that laptop? 31st August. August, last year? Yeah. Okay, so it is not at 1 year old? No. आमी इतल्यार रावले ना। विकता तो लॅपटॉप सायबर एज येवजणे खाला मेळिल्लोच म्हूण दोबरात खात्री करपाक प्रुडंटान भुरग्यांक लॅपटॉपाचे फोटो आनी कॉन्फिग्रेशनाचो फोटो धाडपाक सांगलो। त्या प्रमाण त्या भुरग्यान फोटो धाडले। पळ्यात विकपाक काढिल्ले लॅपटॉपाचे कॉन्फिग्रेशन आनी सरकारान दिल्ल्या लॅपटॉपाचे कॉन्फिग्रेशन, दोगांचे कॉन्फिग्रेशन एक सारखे। हे कॉन्फिग्रेशन प्रुडंटाक आयटी कॉर्पोरेशनांतल्यान मेळ्ळां।
तसेच बाकीच्याही काही भुरग्याक मिळिल्ल्या सरकारी लॅपटॉपाकडेन विकता त्या लॅपटॉपाचे कॉन्फिग्रेशन प्रुडंटान धुळून पळयले. तो लॅपटॉप सायबरेजीचोच. लॅपटॉप दितना सरकार भुरग्यांच्या पालकाकडल्यान एफिडेव्हिट घेता. तातूंत सरकार भुरग्यांक आणि त्यांच्या पालकांक काय अटी घालता. सरकारान दिल्लो लॅपटॉप कमीत कमी एक वर्स सांबाळून दवरतले, ताचो गैरवापर करचे ना, ताचो वेवसायीक गजालींक वापर करचे ना, फक्त शिक्षणाक करतले अशें ह्या एफिडेव्हिटांत पालकांनी बरोवन दिवचें पडटा. त्या उपरांतच हे लॅपटॉप तांकां मेळटात. तशेंच अटी मोडल्यो जाल्यार सरकारान आपल्या आड योग्य कारवाय करची वा हार्डवेअराचे पैसे वसूल करचे अशें भुरग्याचे पालक एफिडेव्हिटांतल्यान बरोवन दितात. फेसबुक, ओएलएक्स स्पीकर सारकिल्या वेबसायटी वयल्यान कितल्याशाच भुरग्यांनी सरकारी लॅपटॉप भायले भायर विकल्यात, पैसे भितर उडयले. 40 कोटींची ही येवजण. आतां सवेच्या भुरग्यांक टॅबलेटी वाटतात. ती येवजण अशीच 41 कोटींची. भुरग्यांक एकदां लॅपटॉप टॅबलेटी वाटल्यो की तांकां वाली कोण? ब्युरो वांगडा रिपोर्टर स्नेहा सबनी स्टुडंटा खातीर. श्रीपाद भाऊ आतां पर्यावरण आनी रान मंत्रालय खण ना जाल्यार पर्यटन मंत्रालय सोदता प्राधान्य पर्यावरणाक. ह्या तिनांतले खंयचेय एक मेळ्यारूच गोंयाक उपेग असो भाऊचो आर्गुमेंट. पणजेच्या गुजराती युवक मंडळान नमो चाय वांटून मिरामार मोदीचे जैत मनयले. थंय भाऊ प्रुडंटा कडेन उलयलो. मंगळारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार दोनूय खासदारांक घेवन फुडलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक मेळपाचो आसा. तेन्ना हो विशय मोदी कडेन काडटले. श्रीपाद नायक सलग 4थे फावट खासदार जाला. ज्येष्ठ खासदार आणि गोय मोदीचे मोगाचे म्हणून श्रीपादाक कॅबिनेट मंत्रीपद मेळपाकूच जाय असो बीजेपीचे कितलेशेच फुडाऱ्यांचो आर्गुमेंट चल्ला. प्रुडंटान सरळ श्रीपाद नायकाकूच विचारले. भाऊ म्हणटा पर्यावरण खण ना जाल्यार टुरिझम गोयाक खंयचे एक तरी जायच. खरं म्हणजे मिनिस्टर दिवपाचो खंयची मिनिस्टर दिवपाचो किती दिवपाचे प्राईम मिनिस्टरचो प्रायोरिटी असता. परंतु जर म्हाका विचारले जर निश्चितपणे गोयांक ज्या मिनिस्ट्रीची गरज आहे ज्या मिनिस्ट्रीच्या आधारान गोयांत आम्ही कितीतरी इलेशे गोयाचो विकास आम्ही पुश करू शकतात अशी जर मिनिस्ट्री दिली कदाचित टुरिझम असतली एनवायरमेंट अँड फॉरेस्ट असतली मायनिंग असतली अशी हातून जर मेळी तर त्या मिनिस्टर गोयांत इलेसो चड उपयोग जातो असे म्हाका दिसता. चड स्ट्रेस जर ऑप्शन दिलो चड स्ट्रेस कित्याचेर या दोन हेंचेर असतलो फॉरेस्ट एनवायरमेंट मागीर मायनिंग टुरिझम. मंगळारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार खासदार श्रीपाद नायक नरेंद्र सावयकार प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर आणि पार्टीतले काय मुखेल पदाधिकारी नरेंद्र मोदीक मेळपाक दिल्ली वचपाचे असतात. त्याच दिसा एनडीएचे संसदीय मंडळाची बसका जावपाची असा. गोयचे बीजेपीचो पर्यावरण आणि राना मंत्रालया खातीर उतर घालपाचो विचार चालला ना जाल्यार खण खाते वा टुरिझम तरी जायच. आयतारा पणजे गुजराती युवक मंडळान मोदीचे जैत मनोवंक मिरामार नमो टी पार्टी केली. पार्टेक खासदार श्रीपाद नायक आयिल्लो. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश करपे. दिवचले प्रायमरी हेल्थ सेंटरा मुखार आशिल्ल्या एका फळांच्या दुकानाक आयतारा राती उजो लागलो. उज्यान दुकानाचो गोबर जालो. दुकान पेट्रोल पंपाक सामकें तेंकून मात अपकिर्ता जालें ना म्हूण आडेकडेचे लोक सालवार. 2 किलोमीटरांचेर आशिल्ल्या सुवातेर पावूंक फायर ब्रिगेडीक अर्धवर लागलें. आयतारा राती दिवचले फळांच्या दुकानाक उजो लागलो. उज्यांत दुकानाचें बरेंच लुकसाण जालां. ह्या दुकान पेट्रोल पंपाक तेंकूनच आसा. ताका लागून पेट्रोल पंपा मेरेन उजो पावपाचो भंय आशिल्लो. मात वेळ बरो म्हूण सगळें सुटलें. फायर स्टेशना सावन फक्त 2 किलोमिटरांचेर हें दुकान. तरीकूय फायर ब्रिगेडीक पावूंक अर्धवर लागलें. लोक म्हणटात रस्त्याक आनी पेट्रोल पंपाक सामकें अशें तेंकून दुकान आसप पेट्रोल पंपाक मारक. हांवें गाडी चलयतालें मोटरसायकल. म्हाका सारकें खबर ना कितें पडलें तें. उजो लागलें तेन्ना हांवें गाडी सायडीक लायलें. आमचे फायरब्रिगेडाक फोन करून लायले. मागीर 15-20 मिनीट जालो. अर्द वेळा उपरांत मागीर फायर ब्रिगेड गेले. इतलेंच पयलें हांवें. हां दुकानाचें ते पर्यंत म्हाज्या हिसाबान 75% जळोवन गेल्लो. इतली लागी बारीक असो दुकान आहा जालें सारकें ना न्हू. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. आतां घेवया एक वेवसायीक पिसो.